ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. राज्यभरातील सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेले राज्यभरात सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या छावा मराठा संघटनेचे औरंगाबाद येथील जिल्हा प्रमुख अशोक वाघ यांचा वाढदिवस कोणताही गाजावाजा न करता अगदी साध्या पद्धतीने नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पांगरी गावामध्ये साजरा करण्यात आला. छावा मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांच्यातर्फे या वाढदिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी छावा मराठा संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी अशोक काळे यांना वाढदिवसाच्या आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आज पांगऱ्या गावामध्ये आमच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलासभाऊ पांगारकर यांनी आमचे जिल्हाप्रमुख अशोकभाऊ वाघ यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलवून खूप चांगल्या पद्धतीने विलासभाऊंनी त्यांच्या वाढदिवसाचं नियोजन करून आम्हाला सर्वांना बोलवलं आणि मी विलासभाऊ पांगारकर आणि छावा मराठा संघटनेच्या वतीने अशोकभाऊ वाघ यांना संघटनेच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छावा. आमचे छावा मराठा संघटनेचे संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष अशोकभाऊ वाघ यांचा नेहमीच दरवर्षी आम्ही वेरूळ इथं छत्रपती शहाजीराजे गडीवर वृक्षारोपण करून वाढदिवस सर्व शिवप्रेमींच्या तिथं साजरा करण्यात आम्ही जात असतो. पण करोनाच्या काळात हे फार मोठं संकट असल्यामुळं हेही अशोकभाऊ वाघ आज नाशिक दौऱ्यावर येत असताना त्यांचा वाढदिवस आमच्या पांगरी या गावामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून छोटासा कायमची आठवण आणि कायमच्या शुभेच्छा समाजाचं एक देणं लागतं आणि समाजाचं देणं लागतं म्हणून समाजाचे सेवक म्हणून आज ते करोनाच्या काळामध्ये जिल्हाभर नव्हे तर महाराष्ट्रभर आमचे उद्धवराज काळे, परमेश्वर नलवाडे पाटील सगळेजण महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांची काळजी करून संकटाच्या काळात सगळ्यांना भेट देऊन सगळ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आज जे आमचे छावा संघटनेचे सर्वजण काम करतात त्यांचं मनापासून मी अभिनंदन करेन. आणि अशोकभाऊ वाघ यांचा जो वाढदिवस आहे त्यांना छत्रपतींच्या आशीर्वादाने समाजसेवा करायची शक्ती मिळो, त्यांचं आरोग्य, त्यांच्या घराचं आरोग्य सगळ्यांचं चांगलं जावो हीच आजच्या रूपाने मी शुभेच्छा देईल. तसंच 6 जूनला जे संभाजीराजांनी आव्हान केलेलं आहेत आणि सरकारने जी अडवणूक केलेली आहेत का बा रायगडवर येण्यास बंदी असेल त्याही संदर्भामध्ये रायगडचं दर्शन घेण्यासाठी कोणालाही बंदी करू नये अशी आमची छावा संघटनेकडून मागणी आहेत. तिथं गर्दी होणार नाही याचीही दक्षता कार्यकर्ते घेणार आहेत आणि सगळी सुरक्षा सगळ्या जगाला समाज सगळ्या समाजाचे लोक दाखवून देतील. काही रायगडच्या पायथ्याशी जाऊन दर्शन घेतलं तरी आपलं संकट दूर होईल आणि सगळ्या शिवप्रेमीला उत्साह भेटेल. जे आज 2 वर्षापासून लोक दबावात आहेत ते दबावाच्या बाहेर येतील आणि मराठा आरक्षणाचा जो विषय आहे त्या हिशोबाने संभाजीराजे शिवप्रेमी एकमेकाशी काही संभाषण करतील या भीतीने जर सरकारने अशी काही आट घातली असेल तर ती घालू नये. शिवप्रेमींना एक रायगडचं दर्शन करून दिलंच पाहिजेत याच्याही सहमताशी आमची सगळी संघटना एकत्र येऊन भूमिका ठरत आहे. आज गंगापूरहून नाशिक दौऱ्यावर येत असताना माननीय आमचे जिल्हाप्रमुख अशोकभाऊ वाघ यांचा वाढदिवस आम्ही या पांगरी गावामध्ये साजरा करत आहोत. या पुढील दिशा रायगडच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी विलासभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मीटिंग घेण्यासाठी नाशिकला आलो होतो आणि त्याच दरम्यान गेली कित्येक वर्ष समाजासाठी झटणाऱ्या या जिल्हाप्रमुखाचा मराठा आरक्षणासाठी 9 दिवस ज्यांनी जेल भोगली आणि अनेक आंदोलनं वेरुळगडीसाठी आमच्यासोबत केलीत अशा अशोकभाऊंचा वाढदिवस आम्ही या बाबाजींच्या भक्त परिवाराच्या वतीने आणि विलासभाऊ प्रदेशाध्यक्ष
यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी वाढदिवस साजरा केला आणि रायगडाची पुढील दिशा या ठिकाणी आम्ही थोड्याच वेळात ठरवणार आहोत आणि रायगडकडे आम्ही निघणार आहोत। दरम्यान आम्ही अशोक काळे यांनी सर्व छावा मराठा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार देखील मानले। आज नाशिक या दौऱ्यावर येत असताना माननीय प्रदेश अध्यक्ष विलासभाऊ पांगरकर यांनी फोन केला आणि पांगरे इथे बोलून माझा जो वाढदिवसाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात जो साजरा केला मी त्यांचा आभारी आहे। 6 जूनला आम्हाला जे रायगडकडे जायचं होतं, भाऊ म्हणे की तुम्ही पांगरेले आपण वाढदिवस साजरा करू आणि तसंच रायगडच्या दिशेने निघू। मी पूर्ण छावा संघटनेच्या प्रदेश बॉडीचं आभार व्यक्त करतो। दरम्यान यावेळी निखिल पांगारकर, मधुकर खोडे, पांगरीचे पोलीस पाटील गणेश वीर, प्रवीण वाकडे यांसह छावा मराठा संघटनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।